नमस्कार, मी रुक्मिणी। रुक्मिणी रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज मी अतिशय खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। शंकरपाळी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। आपण आता येथे वाटीचे प्रमाण आणि वजनी हे प्रमाण पाहणार आहोत। ते आपण एक वाटी साखर घेतलेली आहे, याचे वजन 250 ग्रॅम आहे। याच वाटीने आपण 4 वाट्या मैदा घेतलेला आहे। साखरेच्या अर्ध्या आपण तूप घेतलेला आहे आणि तूप आणि दूध हे दोन्ही सम प्रमाणात घेतलेलं आहे आणि चुटकीभर मीठ। त्याच्यावर भांडं ठेवलेलं आहे। तर 250 ग्रॅम साखर आपण आता विरघळून घेऊया आणि 125 ग्रॅम ही दूध घेतलेलं आहे त्या साखरेमध्ये टाकूया। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत चम्मचने हलवत राहायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे। अशा प्रकारे साखर विरघळलेली आहे। येथे आपण साजूक तूप 125 ग्रॅम घेतलेलं आहे। या तुपाचे मोहन चांगले कडकडीत करून घ्यायचे आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। कडकडीत मोहन आपण आता मैद्यावरती टाकूया। मैद्यावरती टाकल्याच्या नंतर मैद्याचे वजन हे कमी होते। चम्मचने मिक्स करून घेऊया। जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत चम्मचने मिक्स करायचं आहे आणि मोहनही टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मोहन आता हे थंड झालेला आहे। तर आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया। हाताला सोसेल असं हे मिक्स करत राहायचं आहे। मैद्यामध्ये तुपाचे मोहन पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे। याची आता मूठ वळायला लागलेली आहे। आपण साखर विरघळून घेतलेली आहे ती या मैद्यामध्ये थोडी थोडी टाकत राहायची आहे आणि मळून घ्यायचं आहे। घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आता चुटकीभर मीठ टाकूया। 1 चम्मच आपण रवा टाकूया। रवा हा ऑप्शनल आहे आणि मिक्स करून घेऊया। जोपर्यंत हे मैदा एकजीव होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचा आहे। त्या प्रकारे शंकरपाळीचं पीठ हे मळून तयार झालेलं आहे। आता आपण अर्ध्या घंट्यासाठी झाकण ठेवूया। आता आपण अर्ध्या घंट्याच्या नंतर झाकण खोलून पाहूया। अशा प्रकारे हे भिजून तयार झालेलं आहे। आता आपण याला उलट्या हाताने मळून घेऊया। हे पीठ आता फुगलेलं आहे आणि निब्बरे असं झालेलं आहे, त्यामुळे आता एक जीव करून घ्यायचा आहे। त्याचे आपण आता बॉल बनवून घेऊया। अशा प्रकारे आपले 6 बॉल बनवून तयार झालेले आहेत। आपण हा बॉल बनवून घेतलेला आहे तो लाटून घेऊया। जाडसराची ही पोळी लाटायची आहे। अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। आता याचा आपण कडा कापून घेऊया चाकूने। आता आपण आपल्या आवडीनुसार याचे काप करून घेऊया। एका साईजचे आपण हे काप करून घ्यायचे आहे। चाकूने हळवारपणे हे कापून घ्यायचं आहे।
अशाच पद्धतीने दोन्ही साइड सारखीच कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे शंकरपाळी कापून तयार झालेली आहे। येथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। तर एक एक शंकरपाळी आपण तेलामध्ये सोडूया। आणि सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून दोन्ही साइड चांगल्या प्रकारे भाजली गेली पाहिजे। आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। अशा प्रकारे ही शंकरपाळी तयार झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। आणि जास्त लालही करायची नाही, कारण की त्याची प्रोसिजर काढल्याच्या नंतर ही चालूच असते, त्यामुळं ही लाल होते शंकरपाळी। अशा प्रकारे आपली शंकरपाळी करून तयार झालेली आहे। एकदम खुशखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। या दिवाळीला अशा प्रकारचे फराळीचे शंकरपाळी बनवून पहा। येथे मी वाटीचे प्रमाण आणि वजनाचे प्रमाण हे परफेक्ट असे सांगितलेले आहे। या शंकरपाळीला लेयर भी खूप आलेले आहेत।